या स्पर्धेतील अंतिम सामना पुणे वर्सेस मरोळ। बॅट्समन सागर पहिला आणि चंड फटकावलेला आहे, बघूया काय होतं। कॅच का आणि हा पहिलाच बॉलवर विकेट, सुंदर असा झेल झेल घेतलेला आहे आणि पुणे संघाला पहिल्याच बॉलवर धक्का भेटलेला आहे। एक बॉल एक विकेट, चला चला लवकर चला फलंदाज सुनील। पहिल्या षटकातील दुसरा बॉल सुनील साठी, फायनल सामना पुणे वर्सेस मुरळ आणि हा पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सुनील साठी। दुसरा चेंडू, सुंदर असा फटकावलेला चेंडू आहे, किती धाव निघतात ते बघूया। एक धाव पूर्ण, दोन बॉल एक धाव, बॅट्समन आलेला आहे स्ट्राईकला संदीप। षटकातील तिसरा चेंडू, सुंदर असा चेंडू डॉट बॉल, एक धाव निघल, यशस्वी पूर्ण करतात का आणि यशस्वी केलेले आहे धाव, तीन बॉल दोन धावा। षटकातील चौथा चेंडू, चौथा चेंडू, सुंदर असा फुटकळलेला चेंडू आणि हा सुंदर असा षटकार। सुनीलने सुंदर असा फटका मारलेला आहे, पाच बॉल आठ स्कोर झालेला आहे आठ आणि पहिला असा सुंदर असा षटकार सुनीलच्या बॅट मधून। ओव्हर मधील लास्ट चेंडू बघूया, सॉरी चार बॉल दोन बॉल बाकी आहेत। सुंदर असा पाचवा चेंडू फटकला आणि चौकार, पाच बॉल बारा, एक सहा एक चार आणि दोन सिंगल सिंगल। पाच बॉल बारा धावा, षटकातील शेवटचा चेंडू सुनील साठी। शेवटचा चेंडू, बॅटिंग करतोय सुनील आणि हा सुंदर असा बॉल डॉट, एक ओव्हर बारा धावा, चला सया लवकर फास्ट। एक ओव्हरचा सामना झालेला आहे, पुणे संघाने बारा धावा केलेल्या आहेत आणि दुसरी ओव्हर आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन होतोय सयाजी। सयाजी सयाजी आपल्याला फलंदाजी करायची आपल्या संघाला, बॉल दिसला पाहिजे तुम्हाला षटकातील। ए
षटकातील दुसरा षटकातील पहिला चेंडू संदीप साठी, सुंदर असा फटकवलेला चेंडू वरती आहे, बघूया जलबाद होतोय का। आणि सुंदर असा उत्कृष्ट कॅच घेतलेला आहे संदीपने, आणि सयाजीच्या पहिल्याच बॉलवर पहिली विकेट। चला सयाजी, सयाजी पुणे संघ फलंदाज पाठवा लवकर, फलंदाज आला नितीन, नितीन फास्ट, नितीन सयाजी ने पहिल्याच बॉलवर पहिली विकेट घेतलेली आहे। दोन ओव्हरचा सामना आहे, दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल पहिली विकेट सयाजी, फलंदाजी साठी आलेला आहे नितीन। स्कोर झालेला आहे 12। सुंदर असा बॉल डॉट बॉल, दोन बॉल 12। सुंदर अशी गोलंदाजी करतोय सयाजी, षटकातील तिसरा बॉल आणि हाईट दुसऱ्या डावासाठी तीन बॉल। अंपायर रन आहे का? ओके ओके, तीन बॉल 13। तीन बॉल 13 सया, चला चला षटकातील चौथा चेंडू सुनील करता, सयाजी तीन बॉल झाले ना, षटकातील चौथा चेंडू सयाजी, स्कोर झालेला 13। सुंदर असा फटकवलेला चेंडू, बघूया काय होतंय, आणि हा चौकार, स्कोर मध्ये बढती 4-17। पुणे संघ षटकातील दोन चेंडू बाकी आहेत, बघूया पुणे संघ किती टार्गेट देतो मुरल साठी। सयाजीचा पाचवा चेंडू नितीन सुनील साठी, सुंदर असा फटकवलेला चेंडू आहे, बघूया हवेत आहे चेंडू काय होतंय। अरे यार जेल सुटलेला आहे, दोन धावा यशस्वीरित पूर्ण, 19 धावा, षटकातील लास्ट चेंडू सुंदर असा प्रयत्न केलेला होता झेल साठी सयाजीचा, षटकातील शेवटचा चेंडू 19 धावा सयाजी, चला लास्ट बॉल सयाजीने सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे, दोन विकेट आणि 7 फक्त धावा दिले आहेत आतापर्यंत त्यांनी। शेवटचा चेंडू बघू, सुंदर असा षटकवलेला चेंडू सीमा पार 4, अंपायर ने नो बॉल आणि स्कोर झालेला आहे 5 मध्ये बढती, टोटल संघ पुण्याचा झालेला आहे 24 रन। फ्री हिट आहे, नो बॉल आहे, फ्रेड फ्रेड सुनील ने उत्कृष्ट असा चेंडू फटकवलेला आहे, लास्ट बॉल, स्कोर झालेला 24। सयाजीचा चेंडू पुढचा लास्टचा सुनील साठी, सुंदर असा फटकवलेला चेंडू फ्री हिट आहे, बघू किती धावा निघतात। चला दुसऱ्यासाठी प्रयत्न केलेला आहे, दुसरी रन आणि हा रनआउट झालेला आहे, एकच धाव, स्कोर झालेला आहे 25 आणि मुरळ संघासाठी टार्गेट आहे 26 धावा।
पुणे संघ चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुणे संघ मुरव संघासाठी 26 धावांचं टार्गेट आहे. सुंदर अशी गोलंदाजी सह्याद्वारे. पुणे संघ, पुणे संघ चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे सयाजी. पीएल लोखंडेचा प्लेयर आहे पीएल लोखंडे चेंबूर. हॅलो, चला पुणे संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपले मुरळ संघासाठी टार्गेट आहे 26 धावा. फलंदाजीसाठी आले सज्जन इंगोले आणि फलंदाजीसाठी आले संजन इंगोले कराड. बॉलिंग करतोय नितीन. मुरळ संघासाठी टार्गेट आहे 26 धावा. 2-12 बॉल 26 धावा. नितीनचा पहिला बॉल सज्जनसाठी. बघूयात कोण विजेपद पटकावतोय ते. पहिला बॉल आणि सुंदर असा बॉल आणि बॉल नितीनचा सुंदर असा बॉल पहिल्याच बॉल वर सज्जन बोल झालेला आहे. सज्जन इंगोले पहिल्याच बॉल वर बोल झालेला आहे. नितीनचा सुंदर अशी गोलंदाजी. मुरळ संघासाठी धक्का. पहिला धक्का एक बॉल एक बाद. नितीनचे सुंदर असे गोलंदाजी. मुरळ संघासाठी पहिल्या बॉलवर सज्जन इंगोले सारखा उत्कृष्ट असा फलंदाज बाद केलेला आहे नितीनने. 11 बॉल 26 धावांचं टार्गेट. नितीनचा दुसरा चेंडू. फलंदाज कोण आहे? फलंदाज कोण आहे? महेश. महेश नितीनचा दुसरा चेंडू महेश साठी. सुंदर असाच फटकवलेला चेंडू. बघूया काय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. सुंदर असाच रक्षण. 2 बॉल 1 धाव. नितीन चला कृपया लवकर गोलंदाजी करावी. षटकातील तिसरा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी नितीन दोरे. डॉट बॉल. थांब पाठव तुला थांब. सुंदर असा फटकवलेला चेंडू आणि हा 6 षटकार. पाठवतो अभिधम. काय झालं स्कोर? 4 बॉल 7 धावा.
19 धावांची आवश्यकता, सुंदर असा बॉल आणि हा जेल बॉल, सुंदर बॉलवर सुंदर असा जेल घेतलेला आहे आणि मुरळ संघासाठी हा दुसरा झटका। सात बॉल 19 धावांचं टार्गेट आहे मुरळ संघासाठी। फलंदाजाचं नाव सांगा, मुरळ संघ 12 खेळाडू पाठवून द्या इथं। नितीनचा शेवटचा चेंडू, सुंदर असा फटकलेला चेंडू, बघूया किती धाव निघतात आणि हा चौकार। काय आम्ही पाहू ना इथं साहेब, 11 धावा, सहा बॉल 15 धावांची आवश्यकता, स्कोर झालेला 11। मुरळ संघासाठी 6 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे, कंपल्सरी चेस आहे। पुणे संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय, नाव सुनील। सुंदर असा बॉल, डॉट बॉल, 5 बॉल 15। षटकातील दुसरा चेंडू, मुरळ संघाला 5 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आणि हाय डॉट बॉल, सुंदर अशी गोलंदाजी सुनील द्वारा, 4 बॉल 15 धावांची आवश्यकता। बोल ना, पाठवले तुला पॅन कार्ड आधार कार्ड, पाठवले मी तुला आता, पाठवले व्हॉट्सअप। तिसरा चेंडू, हाय डॉट चेंडू, तीन बॉल 15 धावांची आवश्यकता मुरळ संघाला, 3 बॉल 15। सुंदर असं गोलंदाजी करतोय सुनील पुणे संघाकडून, 3 बॉल डॉट दिले त्यांनी। या स्पर्धेचे आयोजक रॉबर्ट उर्फ रवी चौगुले, फलंदाजीसाठी आलेले आहेत रवी चौगुले, त्यांच्या संघासाठी आवश्यकता आहे 3 बॉल 15 धावा, बघूयात काय करतात ते। सुंदर असा फटकलेला चेंडू हवेत आहे, सुंदर असा कॅच घेतलेला आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे। 2 बॉल 15 धावा, पुणे संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे पुणे संघ। सुनीलने सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे, चार बॉल मध्ये एकही रन, एकही धाव दिलेला नाही सुनीलने आणि 3 विकेट घेतलेले आहेत, सॉरी 2 विकेट। सुंदर असा डॉट परत एक आणि हा रन आउट होत आहे,
या षटकातील पाचही डॉट बॉल झालेले आहेत, पाच पाच मिडन ओव्हर रवी आणि तीन विकेट घेतलेले आहेत सुनीलने. सुंदर अशी गोलंदाजी सुनील द्वारा. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच सुनील. रवीसाठी लास्टचा बॉल षटकातील, बघूया रवी काय करतोय. आणि हाय डॉट बॉल. अशा प्रकारे पुणे संघाने या स्पर्धेचे विजयपद फायनल विजयपद पटकावलेलं आहे. आणि सुनीलने सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. सुनील तीन विकेट आणि निर्धास षटक टाकलेलं आहे सुनील द्वारा. सुनीलने एक विकेट आणि दोन त्याच्या षटकामध्ये धावबाद